मंत्री शशिकला जोले व खासदार अण्णासाहेब जोले यांच्या विशेष प्रयत्नातून कोगनोळी हांचनाळ रस्ता निर्मिती व रुंदीकरणासाठी 4,95,00,000 निधी मंजूर. यावेळी बोलताना मंत्री शशिकला जोले म्हणाल्या, कोरोना काळामध्ये 2 वर्षांपासून निधी न मिळाल्यामुळे या रस्त्याचे काम रखडले होते. याची वेळोवेळी दखल घेऊन या रस्त्याबद्दल कामाच्या मंजुरीबद्दल लेखी मागणी केली होती. त्या मागणीला कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाच्याकडून या कामासाठी 1,95,00,000 निधी मंजूर झाला असून या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असून चांगला व दर्जेदार रस्ता निर्मिती होणार आहे. या भागातील भाजप कार्यकर्त्यांनी वेळोवेळी या रस्त्याबद्दल माहिती दिली होती. या सर्व कार्यकर्त्यांना आज या रस्ता कामाच्या मंजुरीचे पत्र आम्ही दिले असून तो रस्ता लवकरच सुरू करून वाहतुकीस खुला करून दिला जाईल. यावेळी आडी ग्रामपंचायतचे अध्यक्ष बबन हवालदार, आर एल चौगुले, शिवाजी गायकवाड, आप्पासाहेब वडर तसेच कोगनोळी येथील धनाजी कागले, प्रीतम शिंत्रे, सुनील माने, बबलू पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आज आपला हंचनाळ कोंगनोळे जे काही कमीत कमी 5 किलोमीटरचा रस्ता, कारण गेल्या वेळेला हंचनाळ टू कोंगनोळे हा 5 किलोमीटरचा रस्ता भरपूरच खराब झाला होता, कारण गेल्या 2.5 वर्ष कोविडचा कालावधी होता, त्याच कालावधीमध्ये 2 वर्ष महापूर देखील येऊन गेलं आणि ह्या ज्या काही जगामध्येच हे त्रास होतं कोविडचा आणि त्याच पद्धतीनं आर्थिकरितीचे प्रॉब्लेम्स होते, त्यामुळं ते रस्ता आपण घाटलं तरी देखील लवकर मंजुरी मिळाली नव्हती. परंतु आता आपल्या सगळ्यांचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आपल्या मेड इन इंडिया ह्या वॅक्सिन, जे काही कोविड वॅक्सिन सुरू केलं आणि त्या वॅक्सिनच्या संदर्भामुळे आपल्या जगामध्ये, आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यातल्या सर्व जनतेला फ्रीमध्ये भारतात तयार झालेलं कोविड वॅक्सिन दिल्यामुळे 2.5 वर्षानंतर आम्ही आता कोविड मुक्त भारत, कोविड मुक्त कर्नाटका असं आम्ही म्हणू शकतो. आणि ज्या आता अलीकडं 1 वर्षाभरामध्ये 8-10 महिन्यामध्ये परत कोविड मुक्त भारत झाल्यानंतर आर्थिक परिस्थिती आणि सुधारणा सुरू झाली, तसंच त्याच पद्धतीनं माझ्या कर्नाटकामध्ये देखील आर्थिक परिस्थिती सुधारली आणि सन्माननीय मुख्यमंत्री बसवराज बोम्माईंच्या नेतृत्वामध्ये आपलं जे काही सरकार आहे आणि आपण मागणी मांडलेलं जे काही प्रपोजल होतं त्याच्यामध्ये आजच सकाळी 10 वाजता मला फोन आला की हंचनाळ टू कोंगनोळी 5 किलोमीटरचा रस्ता 4,95,00,000 मंजूर करून ते रस्ता मंजूर झालाय आणि त्याचं मंजुरीपत्र आज हंचनाळ आणि कोंगनोळीच्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांना दिलेलं आहे आणि मला खूप अभिमान आहे, कारण मला प्रत्येक वेळेला कोंगनोळीचे माझे सर्व कार्यकर्ते, माझ्या हंचनाळचे कार्यकर्ते, आमच्या आडीचे ग्रामपंचायतीचे अध्यक्ष बबन सारखं ह्या रस्त्याबद्दल मला वरचीवर आठवण करत होते, वरचीवर फॉलोअप करत होते आणि मी त्यांना देखील मी अभिनंदन करतो की त्यांनी देखील त्या रस्त्याच्याबद्दल कळकळीनं माझ्यासंग संपर्कात होतं, म्हणून हा रस्ता आज आपण मंजूर करून घेतले, लवकरात लवकर टेंडर प्रोसेस करायला लावतो आणि लवकरात लवकर ते सुरू करून घेतो.